सर राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? ओके, तर बऱ्याच दिवसानंतर आपली जी भेट वगैरे होते आणि बरेचसे विद्यार्थी विसरून पण गेले असतील की पियुष दादा आहे नेमकं कोण. ओके, तर कोण होता हा? ओके, म्हणजे खूप जास्त असे विद्यार्थी असतील, पण चला ज्यांनी ओळखलं असेल तर त्यांचं पुन्हा एकदाचे व्हिडिओमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा टॉपिक जे आहे ते डी बाटू विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते खूपच जास्त महत्वपूर्ण असणार आहे. नावाला तर डी बाटू युनिव्हर्सिटी जे आहे ते टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. टॉपिक तर तुम्हाला म्हणजे कळालाच असेल आपल्या थंबनेलवरून. तर कदाचित यार वेबसाईटवरच आपल्याला बोलावं लागेल या व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आता बघितलं असेल की जानेवारीपासून जे आहे ते आपली वेबसाईट वगैरे बंद आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ता अगर आजचा जर महिना आपण बघायला गेला तर जुलै महिना चालू आहे, तो पण आता काही दिवसात एंड होऊन जाईल. ओके, म्हणजे जानेवारी, त्याच्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. ओके, तर ऑलमोस्ट जे ते आपण बोलू शकतो की 7 महिन्यांपेक्षा जास्त आता उलटून गेलेले आहेत. आणि डी बाटू युनिव्हर्सिटीकडनं, नावलची टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, तर त्याच्याकडनं अजून एक वेबसाईट बनत नाही आहे. खूपच जास्त प्रॉब्लेम जे ते विद्यार्थ्यांना फेस करावं लागतो. जे काही आपले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, बी फार्मसीचे विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी खूपच जास्त ही म्हणजे आता प्लेसमेंट सीझन आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पण फायनल इयरचे स्टुडंट स्पेशली, तर त्यांना तर खूपच जास्त प्रॉब्लेम फेस करायला भेटतोय. ठीक आहे, वेबसाईट जी आहे ते अजून डी बाटू युनिव्हर्सिटीनी स्टार्ट नाही केली आहे, आणि केव्हा स्टार्ट करणार याची पण अपडेट ॲज युजल त्यांनी अजून पण दिली नाही आहे. मी बरेच दिवसांपासून जे ते दिवसांत सोडा, बरेच महिन्यांपासून मी जे डी बाटूवर जे ते व्हिडिओ वगैरे बनवणं स्टॉप केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, कारण मला माहिती आहे किती पण व्हिडिओ जरी बनवले तरी यांचे जे ते म्हणजे कार्यक्रम किंवा जे काही काम वगैरे असतात ते काही बदलणार नाही जसं पहिले चालू होतं. कारण 2 वर्षांपेक्षा जास्त व्हिडिओ मला बनवून यांच्यावर झाले तरी त्यांच्यामध्ये काही बदल वगैरे दिसला नाही आहे. ठीक आहे, आणि अजून पण मला नाही वाटत की या व्हिडिओनंतर पण त्यांच्यावर काही परिणाम होईल, पण जे काही स्टुडंटचे प्रॉब्लेम वगैरे ते ॲटलीस्ट त्या मुलांपर्यंत जरी पोचतील की जे पण न्यूली ॲडमिशन आता डी बाटूमध्ये घेणार आहे त्यांचे तरी एक प्रकारे कान वगैरे उघडतील की खरंच तुम्हाला ॲडमिशन घ्यायला हवं की नाही. मी असं बिलकुल पण नाही सांगणार की डी बाटूमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ. ठीक आहे, तर ती टोटल तुमची इच्छा विद्यार्थी मित्रांनो. फक्त एक पॉईंट ऑफ म्हणजे व्हिडिओचा हा आहे की म्हणजे जो काही वेबसाईट वगैरे आहे, जी काही एक टेक्नॉलॉजिकल वेबसाईट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आपली डी बाटू, त्यामध्ये जे ते म्हणजे मुलांना जे ते इंजिनिअरिंगचे शिक्षण हे प्रोव्हाइड करत आहे, फार्मसीचे करत आहे. मी स्वतः एक डी बाटूचा विद्यार्थी आहे आणि तरी यांच्याकडनं जे ते अजून एक रिझल्टची वेबसाईट बनत नाही आहे. जेव्हा पण म्हणजे फीज वगैरेची जर गोष्ट वगैरे असेल तर फीज वगैरेसाठी यांची वेबसाईट चालू होऊन जाते. ठीक आहे, फॉर्म वगैरे फिल वगैरे जेव्हा आपण करतो रिचेकिंगचे असतील किंवा जे ते बरेचसे फॉर्म असतील यार, एक्झाम फॉर्म असतील, रिचेकिंग असेल, सप्लिमेंटरीचे फॉर्म असतील, तर यांच्याकडे जे ते तेव्हा वेबसाईट वगैरे बनून. जेव्हा मेन मुद्दा येतो की डी बाटू युनिव्हर्सिटीचे जे पण स्टुडंट वगैरे त्यांना ज्या वेळेस रिझल्ट प्रोव्हाइडचं काम वगैरे येतं, तर तेव्हा जे ते एक फक्त एक PDF जे मुलांना जे ते टाकली जाते त्यामध्ये त्यांचे ग्रेड वगैरे दिसतात, किती पर्सेंटाईल आहे किंवा किती त्यांची जे ते CGPA येतोय, किती त्यांचा स्कोर येतोय, पर्टिक्युलर सब्जेक्टचे मार्क्स वगैरे किती आहे, ते पण अजून त्यांना डिस्प्ले वगैरे नाही झालेले विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करायला भेटतोय. काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट येते की दादा आता म्हणजे जे काही एक्झामिनेशन असतात की गव्हर्नमेंट एक्झामिनेशन जसं MPSC झालं किंवा बरेचसे असे विद्यार्थींचे एक्झामिनेशनचे प्रिपेरेशन करत असतात विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी पण हा खूपच जास्त प्रॉब्लेम येतोय विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटत नाही आहे, कारण काही विद्यार्थ्यांचे 4th इयरचे रिझल्ट अजून डिक्लेअर नाही झाले आहेत. ओके, काहींचे झाले तर त्यांची रिचेकिंग कधी होईल, त्यांचे फॉर्म अजून रिलीज नाही. काही विद्यार्थ्यांची जे ते रेमिडियल, त्यांना आधी सांगितलं गेलं होतं की तुमची जे ते डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आम्ही रेमिडियल एक्झामिनेशन घेऊ, पण त्याच्यावर अजून पण काही अपडेट वगैरे त्यांनी पाठवलं नाही आहे. ठीक आहे, तर म्हणजे जे काही युनिव्हर्सिटी सांगत होती त्या पद्धतीने गोष्टी वगैरे अजून काही झाल्या नाही आहे. विषय मेन येतो रेमिडियल बाबत. ओके, तर त्याच्यावर तर एक स्पेशल व्हिडिओ आपण टाकूच नक्की. जर तुम्ही या व्हिडिओच्या खाली मला कमेंट केली की दादा रेमिडियलवर पण व्हिडिओ टाक, तर नक्की जे काही सिनेरिओ ऑल ओव्हरमध्ये चालू आहे, जे काही स्टुडंट वगैरे कम्युनिटी फॉर्म करून जे काही त्यांचं काम वगैरे करतात, तर त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच देईल. आणि त्याच्यानंतर जे ते म्हणजे बरेचसे अजून टॉपिक असतात की रिचेकिंगचे टॉपिक आहे, सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टॉपिक आहे, रिचेकिंगचे जे ते फॉर्म वगैरेच काही विद्यार्थ्यांचे उघडले नाही. ठीक आहे, ज्यांनी काही म्हणजे इवन सेमिस्टरची जी काही एक्झामिनेशनचा रिझल्ट लागला होता सप्लिमेंटरी असेल, तर सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे यांनी जे रिचेकिंगचं ऑप्शनच नाही दिलं. रिचेकिंगमध्ये पण भरपूरशे विद्यार्थ्यांचे जे फॉर्म वगैरे क्लिअर होता, सॉरी पेपर वगैरे क्लिअर होता, तर म्हणजे त्यांचं काय. ओके, तर बरेचसे आता प्रमोशन क्रायटेरिया पण यावेळेचा काय असेल काय नाही, तर त्याच्यावर पण एक खूपच जास्त मोठा सवाल आहे. मला तर वाटतं मागच्या वेळेस जो होता तोच ॲज इट इज कंटिन्यू करतील, पण जर रिझल्टची वेबसाईट त्यांची गायब असेल तर क्रेडिट मोजतील कुठे मुलं, आणि समजणार कसं त्यांना की कोण प्रोमोटेड आहे कोण नाही. असं नको व्हायला की जे प्रोमोटेड होत आहे पण त्यांना नॉट प्रोमोटेडचं सिम्बॉल येऊन देईल जस्ट बिकॉज त्यांची वेबसाईट वगैरे बंद आहे, तर अशी खूप जास्त कामं होतील विद्यार्थी मित्रांनो.
खूप जास्त व्हिडिओ अजून पण या टॉपिकवर आपल्या चॅनलवर नेहमीच येत राहतील. जर तुम्हाला वाटत असेल की या टॉपिकवर मी अजून म्हणजे डी बाटू रिलेटेड मी अजून व्हिडिओज आणावे या चॅनलवर, तर प्लीज होऊ शकेल तर सबस्क्राईब करून द्या. या व्हिडिओचा मोठा फक्त एकच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज पोचावी किंवा डी बाटूपर्यंत ही न्यूज पोचावी की एक्झामिनेशनची वेबसाईट वगैरे किंवा रिझल्टची वेबसाईट ॲटलीस्ट तुम्ही मुलांसाठी चालू करून द्या. त्यांचे बरेचसे स्कॉलरशिपचे काम पेंडिंग आहे, गव्हर्नमेंट प्रिपेरेशन करताय त्यांचे जे स्कॉलरशिपचं काम पेंडिंग आहे. त्याच्यानंतर आता प्लेसमेंट सीझन येईल, ओके, बरेचसे कंपन्या येतील कॉलेजेसमध्ये, ओके, तर येथील काही माहिती नाही. पण हां, जर आलेच तर त्यांना जे प्लेसमेंटसाठी तुम्ही ग्रेड दाखवणार आहात का की मला मॅथमॅटिक्समध्ये ए ग्रेड आहे, त्याच्यानंतर जे फायनल इयरचे सब्जेक्ट जे काही असतील कम्प्युटर नेटवर्क वगैरे तर मला ए ग्रेड आहे, ए आयमध्ये बी ग्रेड आहे, तर असे ग्रेड तुम्ही दाखवाल तर ते असतील बाबा तू काय म्हणजे पर्सेंटेज दाखव आम्हाला, सी जी पी ए दाखव तुझं, तू काय ग्रेड दाखवतो, ओके, तर असे बरेचसे काम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्लीज युनिव्हर्सिटीला जर माय खूप हात जोडून रिक्वेस्ट आहे माझ्याचकडनं नाही तर सर्व विद्यार्थ्यांकडनं डी बाटूच्या की लवकरात लवकर वेबसाईटवर तुम्ही काम करा, लवकरात लवकर वेबसाईट वगैरे स्टार्ट करा. न्यू ॲडमिशन आता विद्यार्थ्यांची येणारच आहे, आम्ही पण सपोर्ट करू, ठीक आहे, ॲडमिशन व्हायला पाहिजे डी बाटूमध्ये असं जर तुम्ही चांगलं प्रॉपर वर्क केला. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू ऑल, जय हिंद जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा एकदा की तुम्ही अजून व्हिडिओ बनवू की नको मी डी बाटूवर.